सांगली लोकसभा निकालाचा हुकमी एक का? सांगलीचे भविष्य, तरुणाईंचा आदर्श आणि दरवर्षी हजारो सांगलीकरांना अमरनाथचे दर्शन घडवून आणण्याचा दुर्मिळ योग आणणारे आणि जनसामान्यांचा आपला माणूस अर्थात जिल्हा परिषद सदस्य आणि एक वादळ आणि दिलदार नेते असणारे पप्पू उर्फ शिवाजी डोंगरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भूपाल सरगर, सागर माने आणि प्रकाश अडाते। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशा प्रचाराच्या अनोख्या शक्कल लढवल्या जात आहेत। पतंग बॅग साडी यांच्यावर एखाद्या नेत्याचा फोटो असणे ही आता सामान्य बाब झाली आहे। परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र असलेली साडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। बाजारात या साडीशी स्पर्धा करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या साड्याही आता आल्या आहेत। गुजरातसह मुंबईच्या बाजारात मोदी साडीचा बोलबाला आहे। मुंबईतील एका साडीच्या दुकानातही मोदी साडी पाहायला मिळत आहे। मोदी साडीला आता राहुल गांधी साडी आणि प्रियंका गांधी साडीही टक्कर देताना दिसत आहे। आशियातील सर्वात मोठ्या कपड्याच्या बाजारात म्हणजे सूरतमध्ये आधी केवळ मोदी यांचे चित्र साड्यांवर छापले होते, पण आता या साड्यांवर दोन नव्या चेहऱ्यांची एंट्री झाली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समर्थक कापड व्यावसायिकांनी अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे चित्र असलेल्या साड्या बनवण्यास सुरुवात केली आहे। सूरतमध्ये बनणाऱ्या साड्या देशातील विविध राज्यांमध्ये पाठवल्या जातात, त्यामुळे राजकीय पक्ष आता साड्यांच्या माध्यमातून आपापला प्रचार करत आहेत। 2014 या लोकसभा निवडणुकीआधी सूरतच्या या कापड बाजारात सामान्यतः भाजपच्या समर्थनार्थ मोदी यांचा फोटो प्रिंट असलेल्या साड्या तयार केल्या जात होत्या। मागणीनुसार त्या देशाच्या विविध राज्यांमध्ये पाठवल्या जात होत्या। मोदी यांचा फोटो असलेल्या साड्या चर्चेत आल्यानंतर काँग्रेसला या रेसमध्ये मागे राहायचे नाही, त्यामुळे काँग्रेस समर्थक राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या फोटोच्या प्रिंट असलेल्या साड्या बनवत आहेत।